आज आपण पदांमधील समसंबंध म्हणजे काय यावरती चर्चा करणार आहोत. आता पदांमधील समसंबंध म्हणजेच काय तर दोन संख्यांमधला संबंध काय आहे तो आपल्याला या उदाहरणांमध्ये या पदावलीमध्ये आपल्याला पाहायचा आहे. तर त्यासाठी फक्त एक तुम्हाला समजण्यासाठी मी तुम्हाला उदाहरण सांगतो. आता पहा हे समोरचं एक्झाम्पल पहा. 20 42 तसेच 12 किती. आता कितीच्या ऐवजी आपण काय केलेलं आहे या ठिकाणी तर प्रश्नचिन्ह वापरलेलं आहे. प्रश्नचिन्हाच्या जागेवरती खालीलपैकी 4 पर्याय दिलेले तुम्हाला. मग 4 पर्यायांपैकी कोणता योग्य पर्याय त्या ठिकाणी बरोबर बसतोय तो आपल्याला फक्त काय करायचं शोधायचं आहे. म्हणजे पाहता या ठिकाणी 20 42 म्हणजे 20 आणि 42 या दोन संख्यांमध्ये जो संबंध आहे पा तोच संबंध आपल्याला ह्या चिन्हाच्या म्हणजे प्रश्नचिन्हाचे पा प्रश्नचिन्हाच्या जागेवरती जी संख्या आहे पा ती संख्या आणि 12 या दोघांमध्ये तोच संबंध असणार आहे. म्हणजेच डावी बाजू आणि उजवी बाजू या दोन्हीमध्ये पण एक समान संबंध असणार आहे. तो समसंबंध आपल्याला या पद्धतीनुसार म्हणजे पदावलीमधील समसंबंध जे आहे पा त्यावरून आपल्याला शोधायचा आहे.